वर्धा जिल्ह्यातील भोजनखेडा ते वायगाव या मार्गाने रोज परिसरातील अनेक शेतकरी शेतामध्ये जाणे येणे करीत असतात. रोडच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे आणि रोड बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्धा रोड खचला तर रोडच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलाय, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मात्र या भागातील वरिष्ठ लोकप्रतिनिधींचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने लक्ष देऊन रोडला पडलेला खड्डा बुजवून नवीन रोड करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिक करतायत. मात्र याकडे संबंधित विभागाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येते. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा.